नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे एच जे फार्माट्यूब चॅनल मित्रांनो एच जे फार्माट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण फार्माकोलॉजी सब्जेक्ट या सब्जेक्टचं एक महत्त्वाचं क्लासिफिकेशन बघणार आहोत या क्लासिफिकेशनवर खूप वेळा प्रश्न विचारले गे गेलेले आहेत तर तुमचा टाईम न घेता आपण लगेच क्लासिफिकेशन चालू करूया बघा ड्रग फॉर पेप्टिक अल्सर आता पेप्टिक अल्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे ड्रग्ज हे बघण्या अगोदर आपण काय बघणार की पेप्टिक अल्सर म्हणजे नेमकं काय बघा पेप्टिक अल्सर म्हणजे काय इट इज लेजन्स म्हणजे काय आहे तर एका प्रकारचे लेजन्स येतं स्टमकमध्ये कशामुळे होतात जर आपण कोणतं एन एस आय डी वगैरे घेतलं नॉन स्टरायडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्ज जर घेतलं तर सुद्धा लेजन्स येऊ शकतात आपल्या स्टमकमध्ये ॲज वेल ॲज स्टमकमध्ये किंवा डीओडिनममध्ये ॲज वेल ॲज जे हेलिकोबॅक्टर पायलोराय नावाचे बॅक्टेरियाज आहेत त्याला आपण एच पायलोराय म्हणतो तर ते एच पायलोराय नावाचे बॅक्टेरिया सुद्धा लेजन्स तयार करतात किंवा स्टमकच्या जे लायनिंग्स आहेत ते काय करतात डिस्ट्रॉय करतात त्यामुळं आपल्या स्टमकमध्ये आणि डिओडनममध्ये काय होतं अल्सर्स तयार होतात आता अल्सर म्हणजे नेमकं काय तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपल्या तोंडामध्ये येतं आपण त्याला तोंड येणं असं म्हणतो तर त्याला आपण माउथ अल्सर सुद्धा म्हणतो तसेच अल्सर्स कुठे प्रोड्यूस होतात तशाच लायनिंग्स डॅमेज कुठे होतात आपल्या स्टमकमध्ये त्याला म्हणायचं स्टमक किंवा डिओनममध्ये त्याला म्हणायचं पेप्टिक अल्सर मग या पेप्टिक अल्सरचे जे महत्त्वाचे कारणे कोणकोणते एक म्हणजे एनएसआय डी वगैरे मेडिसिन घेतली त्यामुळे पेप्टी अल्सर होऊ शकतो दुसरं म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोराय नावाच्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन जर झालं तरी सुद्धा आपल्याला काय होऊ शकतात पेपटिकल्सर होऊ शकतात आता याचे महत्वाचे सिमटम्स काय आहेत तर ॲबडॉमिनल पेन सर्वात महत्त्वाचं जे सिमटम्स आहे तर ॲबडॉमिनल पेन हे त्याचं सर्वात महत्त्वाचं सिमटम आहे त्यानंतर नॉसिया व्हॉमिटिंग किंवा त्याला आपण ब्लिचिंग म्हणतो बुडबुडे वगैरे निघणं असं म्हणतो ना त्याला ब्लिचिंग्स वगैरे म्हणतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲबडॉमिनल पेन आणि चेस्ट पेन हे दोन सर्वात महत्त्वाचे येतं त्याच्यामध्ये पेप्टी कल्सर्समुळे त्यानंतर बघा हे झालं तुमचं पेप्टी अल्सरबद्दल थोडीशी माहिती त्यानंतर पेप्टिक अल्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तीन प्रकारचे ड्रग्स यूज केल्या जातात पहिलं म्हणजे गैस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन इनिबिटर्स आता याचं नेमकं मेकॅनिझम काय किंवा प्रकारे ते काम करतात हे आपल्याला बघायचं आहे त्यानंतर गॅस्ट्रिक ॲसिड न्यूट्रलायझर्स त्याला आपण अँटासिड म्हणतो आता इथं खूप मुलांचं कन्फ्युजन होतं की जे ओमेप्रॅझोल पॅन्टोप्रॅझोल वगैरे आहेत तर ते अँटासिडमधून यूज होतात का तर नाही ते अँटासिड नाहीत त्यांची कॅटेगरी वेगळी आहे पण आपण जनरली घेतो ते तर काही जणांना मिसअंडरस्टँडिंग आहे ते अँटासिड म्हणून घेतो म्हणून अँटासिडचा जो मिनिंग आहे ते वेगळं असतं त्यानंतर तिसरा क्लास आहे अँटी एच पायलोराय ड्रग्स तर आता आपण पहिला क्लास बघणार आहोत गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन इनिबिटर्स बघा आता अगोदरच आपल्या स्टमकमध्ये लायनिंग्स किंवा लेजन्स झालेले आहेत लायनिंग डॅमेज झालेले आहे म्युकस मेमरेनच्या आणि त्यात जर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड जर जास्त सिक्रेट झालं तर ते नाय लायनिंग जे आहेत किंवा ते डॅमेज झालेले जे लेजन्स आहेत ते का हो 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 ते काय होतील वॉर्सन होतील जास्त होतील म्हणजे ते ते जे लेजन्स आहेत ते जास्त प्रमाणात वाढतील त्यामुळे ॲबडॉमिनल पेन चेस्ट पेन आणि पेप्टी अल्सर काय होईल वॉर्सन होईल म्हणजे वाढेल तर मग आपल्याला काय करावं लागेल ते जे गॅस्ट्रिक ॲसिड आहे ते इनहि इनहिबिट करावं लागेल त्याचं सिक्रेशन मग गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन इनहिबिट करण्यासाठी इथं चार ते चार प चार प्रकारचे क्लासेस यूज केले जातात पहिलं म्हणजे एच टू अँटीहिस्टामिक्स आता तुम्हाला सर्वांना माहीत असलं पाहिजे की जे एच टू रिसेप्टार्स आहेत एच टू रिसेप्टार जेव्हा जे स्टिम्युलेट होतात तेव्हा काय होतं आपल्या शरीरामध्ये आपल्या स्टमकमध्ये ऍसिड सिक्रेट होतो कोणतं हायड्रोक्लोरिक ऍसिड हे एस टू रिसेप्टर कोण कोण स्टिम्युलेट करत असतं तर ते करतं हिस्टामाइन म्हणजे हिस्टामाईन आपल्या शरीरामध्ये जेव्हा रिलीज होतं हिस्टामाइन रिलीज होण्याचे वेगवेगळे कारणे असतात ते तुम्हाला बघून घ्यायचे तर मी तर एक्सप्लेन करत बसणार नाही कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मग जेव्हा आपल्या शरीरामध्ये हिस्टामाइन रिलीज होतं ते हिस्टामाइन कशावर ऍक्ट होतं हिस्टामाइन टू रिसेप्टरवर एच टू रिसेप्टर तसं एच वन एस टू एस थ्रीवर सुद्धा ऍक्ट होतात पण आपण इथं एच टू एच टूवर ॲक्ट झाल्याच्यानंतर होता आपल्या शरीरामध्ये एच सी एल रिलीज मग एस सी एल झाल्याच्यानंतर अगोदरच आपल्या शरीरामध्ये पेप्टिक अल्सर झालेला आहे स्टमकमध्ये आणि एस सी एल जर जास्त रिलीज झालं तर काय होईल पेप्टिक अल्सर वॉर्सन होईल जास्त होईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे हे जे एच टू रिसेप्टर्स आहेत यांना ब्लॉक करायचं आहे म्हणजे हिस्टामिन यांच्यावर ॲक्ट होऊ द्यायचं नाही त्यामुळे ॲसिड रिलीज होऊ द्यायचं नाही म्हणून आपण इथं कोणते ड्रग्स यूज करणार अँटीहिस्टामिनिक्स एच टू अँटी स्पेशली एच टू रिसेप्टारवर ॲक्ट होणार आहे तर बघा इथं त्याचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहे सिमेटिडिन रॅनिटिडिन फॅमोटिडिन आणि रोगझाटिडिन तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एस टू रिसेप्टार्स किंवा एस टू अँटीइस्टॅमिक ड्रग आहेत त्यांच्या शेवटी काय येतं टिडिन येतं टी आय डी आय एन ई तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिमेटिडिन रॅनिटिडिन फॅमोटिडिन आणि रोगझाटिडिन हे इथं काय आहेत महत्त्वाचे ड्रग्स आहेत आता त्यानंतर बघा हे सिमेटिडिन जे आहे त्या सिमिटेड पेपरमध्ये एक साईड इफेक्ट विचारला जातो तो, तो साईड इफेक्ट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे तर तो कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर बघा नेक्स्ट क्लास आहे अँटीकोलिनर्जिक्स बघा जेव्हा आपल्या शरीरामध्ये ए सी एच अँटीकोलीन म्हणजे ॲसिटिलकोलिन रिलीज होतं तर ते काय करतं सिक्रेशन काय करतं इन्क्रीज करतं जसं की गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन म्युकस सिक्रेशन हा लक्षात जे एक सिक्रेशन म्हणजे कोणतं एस सी एलचं सिक्रेशन आपल्या स्टमकमध्ये वाढतं कशामुळं ॲसिटिलकोलिन रिलीज झाल्यामुळं मग असे किती ॲसिटिलकोलिन Uh, ते ते रिलीज होणार नाहीत किंवा त्या कोलिनचे जे ॲक्शन्स आहेत ते काय करतील ब्लॉक करतील त्याला आपण काय अँटी अँटीकोलिनर्जिक्स मग जर कोलिन एस सी एल रिलीज करत असेल किंवा एस सी एलचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत असेल तर अँटिकोलिनर्जिक काय करतील एस सी एलचं सिक्रेशन कमी करतील किंवा एस सी एलचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतील अरे लक्षात त्यामुळे आपल्याला गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन इनिबिटर असा इफेक्ट भेटेल आणि त्यामुळे सुद्धा पेप्टिकल्सर हिलिंगमध्ये किंवा वॉर्सन न होण्यापासून आपल्याला काय होईल ते वाचवतील मग अँटिकोलजिक असे कोणकोणते आहेत तर बघा पायरेनजी पाईन झालं त्यानंतर प्रोपॅनथिलिन झालं आणि ऑक्सिफिनोनियम झालं तर हे जे तीन ड्रग्स आहेत हे अल्सरमध्ये यूज केल्या जातात ॲज अ ॲन्टीसिक्रेडरी एजेंट म्हणून त्यानंतर बघा नेक्स्ट क्लास आहे प्रोटॉन पंप इनिव्हिटर खूप महत्त्वाचा क्लास आहे आणि जास्तीत जास्त हा यूज केला जातो बघा आता प्रोटॉन पंप इनिव्हीटर नेमकं त्याचं फंक्शन कसं करतात बघा आपल्या जे स्टमकमध्ये परायटल सेल्स असतात त्या पर्यटल सेलच्या सायटोप्लाझममध्ये आतमध्ये म्हणजे ही जी सेल आहे त्याच्या आतमध्ये काय होतं आपल्या शरीरामध्ये वॉटर सुद्धा आहे जसं या सेलमध्ये सुद्धा राहण्याचं आहे त्यानंतर सीओ टू सुद्धा आहे कार्बन डायऑक्साईड सुद्धा आहे मग यांचं काय होतं माहिती आहे का डिसोसिएशन होतं त्याच्यापासून आपल्याला हायड्रोजन्स आयन भेटतात आणि इकडं एच सीओ थ्री बाय कार्बोनेट आयन सुद्धा भेटतात मग काय होतं माहिती आहे का हे जे हायड्रोजन आयन्स आहेत हे या पर्यटन सेलच्या बाहेर येतात या प्रोटॉन पंपमधून कुठे येतात तर आपलं स्टमकच्या ल्युमनमध्ये म्हणजे स्टमकमध्ये फॉर एक्झाम्पल स्टमकच्या ल्युमनमध्ये येतात मग या कारण की याचं डिसोसिएशन झालं एस टू आणि सीओ त्याच्यापासून हायड्रोजन आयन तयार झाली इकडं आणि एस टू एच सीओ थ्री तर बाय कार्बोट आयन तयार झाले मग हे जे प्रोटॉन पंप आहे फॉर एक्झाम्पल ही जी सेल आहे कोणती परायटल सेल इथं असतं एक प्रोटॉन पंप असतं त्याला आपण म्हणतो हायड्रोजन पोटॅशियम एटीपेज पंप हायड्रोजन पोटॅशियम एटी पेज पंप त्याला म्हणतो आपण मग या पंप मधून जे हायड्रोजन आयन्स आहेत ते बाहेर येतात आणि तशाच प्रकारे आणि अशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये क्लोराईड आयन सुद्धा प्रेझेंट असतात मग ते क्लोराईड आयन सुद्धा या ल्युमन मध्ये येतात जसं की एल निगेटिव्ह आपण म्हणतो क्लोराईड आयन मग या परायटल सेलमधून प्रोटॉन पंपमधून कोणते आयन्स बाहेर आले तर हायड्रोजन आयन्स आले म्हणजे एच पॉझिटिव्ह अरे लक्षात हे एच पॉझिटिव्ह आयन्स बाहेर आले त्यानंतर सी एल निगेटिव्ह आयन्स आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतात किंवा कशाचं तरी डिसोसिएशन होऊन आपल्या शरीरामध्ये हे जे क्लोराईड आयन हे सुद्धा प्रेझेंट असतात मग हे सुद्धा ल्युमनमध्ये येतात मग हे हायड्रोजन आयन आणि हे क्लोराईड आयन यांचा चार्ज का आहे अपोजिट आहे मग अपोजिट चार्ज का असतो अट्रॅक्टेबल असतो किंवा अट्रॅक्शन होतं त्यामुळे त्याच्यापासून तयार होतं यस सी एल कुठेही तर आपल्या स्टमकच्या ल्युमनमध्ये मग अशा प्रकारे जे आहे तर ते काय होतं हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं गॅस्ट्रिक परायटल सेल्समधून कारण की हायड्रोजन आयन्स कुठून भेटा लागले आपल्याला प्रायटल सेल्स मधून आणि येतात कुठून ते तर प्रोटॉन पंपमधून या पंपमधून हायड्रोजन आयन्स बाहेर येतात स्टमक ल्युमन मध्ये मग फॉर एक्झाम्पल हे जर प्रोटॉन पंप आपण इनिबिट केले म्हणजे यांना काय केलं आपण ब्लॉक केलं तर हायड्रोजन आयन बाहेर येतील का नाही आणि इथं जे क्लोराईड आयन प्रेझेंट आहेत सॉरी क्लोराईड आयन इथं जे प्रेझेंट आहेत हे क्लोराईड आयन इथं जे प्रेझेंट आहेत यांना यांच्यासोबत अट्रॅक्ट होण्यासाठी हायड्रोजन आयन्स मिळतील का तर नाहीच मिळणार त्यामुळे एस सी एल काय होणार नाही तयार होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला प्रोटॉन पंप इनिबेटर जे आहेत ते ॲक्टिव्हिटी दे देतात ॲज अ गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन इनिबिटर कारण की त्या प्रोटॉन पंपला इनिबिट केलं तर क्लोरीन आयनसोबत हायड्रोजन आयन कंबाईन होण्यासाठी हायड्रोजन आयन्सच भेटणार नाहीत कारण की प्रोटॉन पंप आपण काय केलं इनिबिट केलं कारण की त्या प्रोटॉन पंपमधूनच आपल्याला हायड्रोजन आयन भेटत असतात मग हे प्रोटॉन पंप इनिबेटर जे आहे तर याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शेवटी याचा कोड आहे प्रॅझोल काय आहे प्रॅझोल असं आलं शेवटी की ते असतात प्रोटॉन पंप इनिबिटर मग बघा हे ओमी प्रॅझोल इसोम प्रॅझोल पॅन्टो प्रॅझोल लॅन्सो प्रॅझोल रॅबे प्रॅझोल आणि डेक्सरा बेन्झ प्रॅझोल आलं लक्षात तर अशा प्रकारचे ड्रग जे आहेत ते आहेत प्रोटॉन पंप इनिबिटर त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे प्रोस्टाग्लँडिन अॅनॉलॉग हे सुद्धा काय करतात गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन काय करतात इनिबिट करतात ॲज वेल ॲज हे जे मिजोप्रॉस्टो याचे एक्झाम्पल जे आहे ना आता फॉर एक्झाम्पल हे जे लायनिंग झालेली आहे तयार म्हणजे हे गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन इनिबिट करतात पण जे स्टमक मध्ये लेजन्स तयार झाले म्हणजे कुठेतरी असा अल्सर तयार झाला या अल्सरवर आता इथं एस सी एल प्रेझेंट आहे या अल्सरवर जर हे एस सी एल ऍक्ट झालं समजा त्या म्युकस मेम्ब्रेनवर जिथं डॅमेज झालेली आहे किंवा अल्सर झालेलं आहे तर ते पेप्टिक अल्सर काय होईल वॉर्सन होईल जास्त होईल मग हे मिझोप्रोस्टॉल काय करतात इथे एक लाइनिंग तयार करतात याच्यावर कशाची एक स्मूथ लायनिंग तयार करतात त्यामुळे जे हे एस सी एल आहे ते या लेझन्सवर काय होणार नाही ऍक्ट होणार नाही त्यामुळे पेप्टिकल्सर वॉर्सन होणार नाही तर हे दोन्ही प्रकारे मेकॅनिझम दाखवतात जसं की गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन इनिव्हेटर आणि इट फॉर्म द प्रोटेक्टिव्ह लेयर्स ऑन द लेजन्स त्यामुळे त्या लेजन्सवर एस सी एल काय होऊ शकणार नाही ऍक्ट होऊ शकणार नाही आणि पेप्टिकल्सर वॉर्सन होणार नाही किंवा त्याचे सिमटम्स वाढणार नाही तर प्रोस्टाग्लँडिन एनलॉग एक्झाम्पल कोणता आहे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मिझोप्रॉस्टॉल या मिझोप्रॉस्टॉलचा एक वेगळा अजून एक काय आहे त्याला आपण म्हणतो ट्रीटमेंटमध्ये यूज करतो ट्रीटमेंट सॉरी वेगळा यूज आहे तो यूज सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवा तो करतात आय थिंक आपलं अॅबॉर्शनसाठी एक किट आहे त्या किटमध्ये इन कॉम्बिनेशन मिफेप्रिस्टोन सोबत मिजो प्रोस्टॉल वापरतात लक्षात हे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी अॅबॉर्शन करण्यासाठी फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये किंवा त्याला आपण फर्स्ट आ, हो फर्स्ट ट्रायमिस्टर मध्येच त्यानंतर बघा नेक्स्ट क्लास आहे गॅस्ट्रिक ऍसिड न्यूट्रलायझल बघा हे जे गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन इनिबियर होते यांनी काय केलं एससीएल काय केलं रिलीजच होऊ दे नाही म्हणजे जर रिलीज काय करत डिक्रीज केलं त्याच्यामुळे एलची लेवल काय झाली कमी झाली पण हे जे गॅस्ट्रिक ॲसिड न्यूट्रलायझर्स यांना आपण साध्या भाषेमध्ये अँटासिड्स म्हणतोय हे काय करतात माहिती आहे का ऑलरेडी हे जे स्टमक आहे आपलं या स्टमकमध्ये रिलीज झालेलं जे एस सी एल आहे यांना काय करतात न्यूट्रलाइज करतात त्यामुळे सुद्धा एस सी एलची लेवल काय होईल कमी होईल किंवा एस सी एलमुळे जे आपल्याला घातक इफेक्ट भेटायला लागले जसे की पेप्टिकल्सर वॉर्सन होणं जास्त होणं किंवा ॲबडॉमिनल सिमटम्स वाढणं नॉशिक वाढणं तर हे काय होईल कमी होऊन जाईल म्हणजे हे काय करतात ते एस सी एलला न्यूट्रलाईज करतात आज लक्षात बघा मग कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे सिस्टिमिक अँटॅसिड आहेत नॉन सिस्टिमिक अँटॅसिड डायरेक्टली काय करतात गॅस्टिक ॲसिडमध्ये जे पेशंट म्हणजे एस सी एल प्रेझेंट आहे गॅस्ट्रिक आपल्या गॅस स्टमकमध्ये त्यांना काय करतात न्यूट्रलाइज करून टाकतात त्यामुळं एस सी एलची ॲक्टिव म्हणजे एस सी एल जे आपल्याला इफेक्ट देत आहे ते भेटणार नाही म्हणजे पेप्टिक अल्सरमध्ये जे एस सी एलचे घातक इफेक्ट व्हायला लागले ते कमी होऊन जाते तर सिस्टिमिक अँटासिड कोणकोणते आहेत तर ते आहेत सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम सायट्रेट तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की सोडियम बायकार्बोनेट हे सिस्टमिक काय आहे अँटासिड आहेत हे खूप वेळा पेपरमध्ये विचारतात सोडियम सुद्धा सिस्टमिक अँटासिड त्यानंतर नॉन सिस्टमिक अँटासिड कोणकोणते तर त्यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम कंटेनिंग आपण त्यांना अँटासिड म्हणतो त्यानंतर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट अॅल्युमिनियम हायड्रॉक्साइड मेगाल्ड्रेड आणि कॅल्शियम कार्बोनेट हे काय आहेत एका प्रकारचे अँटासिड्स आहेत ते की गॅस्ट्रिक मध्ये जे ॲसिड प्रेझेंट आहे त्यांना काय करतात न्यूट्रलाइज करतात त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे बघा अल्सर प्रोटेक्टिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे स्टमक आहे हे जे स्टमक आहे स्टमक त्या स्टमकमध्ये इथं लेजन्स तयार झालेले आहेत म्हणजे अल्सर्स तयार झालेले आहेत मग हे जे एस सी एल आहे या अल्सरवर जर ॲक्ट झालं तर जा त्यामुळे काय होईल अल्सर काय होईल वॉर्सन होईल वाढेल मग आपण काय करणार असे एजंट चूज करेल की हे जे अल्सर झालेले त्याच्यावर एक प्रोटेक्टिव्ह लेअर अशी तयार करतील त्यामुळे जे एस सी एल आहे या अल्सरवर ॲक्ट होणार नाही आणि त्याच्यापासून काय होईल प्रोटेक्शन होईल त्या एस सी एलपासून तर असे एजंट्स म्हणजे अल्सर प्रोटेक्टिव्ह तर त्यांचं एक्झाम्पल काय आहे सर्वात महत्त्वाचं सुक्रालफेट आणि सीबीएस त्याला आपण म्हणतो कोलायडल बिस्मत सबसायटेड तर हे काय करतात एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार करतात त्या लेजन्सवर किंवा अल्सर्सवर त्यामुळे अल्सर काय होणार नाहीत वाढणार नाहीत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एच पायलोराय ड्रग अँटी एच पायलोराय ड्रग म्हणजे एच पायलोरा हेलिकोबॅक्टर पायलेरी पायलोराय जे इन्फेक्शन आहे या बॅक्टेरियापासून होणारं ते पण एक कारण आहे कशाचं अल्स पेप्टिक अल्सरचं मग हे हेलिकोबॅक्टेर बॅक्टेरिया जे आहेत यांना जर आपण किल केलं ॲज अ अँटीमायक्रोबियल ड्रग्स यूज करून तर इन्फेक्शन काय होईल ते कमी होईल आलं लक्षात तर त्यामध्ये मग एक्झाम्पल कोणकोणते आहेत अमॉक्झिसिलिन यूज करू शकतो क्लॅरिथ्रोमायसिन यूज करू शकतो मेट्रोनी डॅझोल यूज यूज करू शकतो तिनी डॅझोल यूज करू शकतो टेट्रासायक्लिन यूज करू शकतो आणि सीबीएस यूज करू शकतो म्हणजे कोलाडल बिस्मस सोसाईड हे सुद्धा आपल्याला अँटी मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी देतात तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे ड्रग्स फॉर पेप्टिक अल्सर आपण पूर्ण बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या मेकॅनिझम्स आहेत ते समजायला हव्यात आलं लक्षात तर जय हिंद जय जे महाराष्ट्र